कोल्हापूर विमानतळ सल्लागार समितीची 2024 पहिली बैठक समितीचे अध्यक्ष खासदार शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी खासदार धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर आमदार सतेज पाटील या बैठकीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते. धावपट्टी विस्तारीकरण, नवीन हवाई मार्गावर विमानसेवा सुरू करणं, विमानतळावरील कार्गो सुविधा, महामार्ग ते विमानतळ रस्ता आणि पथदिवे, प्रवाशांना बस सुविधा पुरवणं, विमानतळ परिसरातील 2 गावांमध्ये कचरा प्रक्रिया केंद्र उभारणं आदी मुद्द्यांवर या बैठकीत प्रामुख्यानं चर्चा करण्यात आली. बैठकीत बोलताना खासदार शाहू महाराज यांनी कोल्हापूर विमानतळावरील धावपट्टी विस्तारीकरणाचं काम लवकर पूर्ण करून नवीन हवाई मार्गावर विमानसेवा सुरू करण्यासाठी पावलं टाकण्यासाठी नियोजन करावं अशा सूचना केल्या. कोल्हापूर विमानतळावरून सुरू करण्यात येणाऱ्या नवीन विमानसेवेचा आढावाही त्यांनी घेतला. आमदार ऋतुराज पाटील यांनी विमानतळ विस्तारीकरणाअंतर्गत भूसंपादन पुनर्वसनाबाबत संबंधित विभागानं तातडीनं नियोजन करावं अशी सूचना केली. यावर कोल्हापूर विमानतळाचे संचालक अनिल शिंदे यांनी 64 एकर जमीन संपादित करण्याची प्रक्रिया ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही दिली. विमान वाहतुकीला या ठिकाणच्या कचऱ्यामुळे होणारा अडथळा दूर करण्यासाठी योग्य प्रकारे नियोजन करण्यासाठी पुण्यातील एका खाजगी कंपनीनं पुढाकार घेतलाय. त्या कंपनीच्याही काही अटी आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी नियोजन करावं अशा सूचनाही आमदार ऋतुराज पाटील यांनी केल्या. कोल्हापूर नेरली तामगाव उजळाईवाडी बायपास रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 जोडण्याच्या भूसंपादनाबाबतही चर्चा करण्यात आली. या बायपास रस्त्यासाठी नव्यानं पर्यायी मार्ग सुचवण्यात आलाय. त्याकरता विमानतळाची 20 गुंठे जमीन संपादित करावी लागणार असून त्यासाठी विमानतळ प्राधिकरणाकडे पाठपुरावा करू असं आश्वासन विमानतळाचे संचालक शिंदे यांनी दिलं. राष्ट्रीय महामार्ग ते विमानतळ रस्त्यावर अंधार असतो, या ठिकाणी पथदिवे लावण्यात यावेत अशा सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी बैठकीत केल्या. खासदार धैर्यशील माने यांनी विमानानं येणाऱ्या प्रवाशांच्याकडून रिक्षाचालक मोठ्या प्रमाणात भाड्याची दर आकारणी करतात असा मुद्दा बैठकीत उपस्थित केला. त्यामुळे प्रवाशांकडून आकारण्यात येणाऱ्या भाड्याबाबत विमानतळ प्रशासनानं नियंत्रण करण्याच्या सूचना खासदार माने यांनी केल्या. विमानतळावरील कार्गो सुविधेसह कोल्हापूर ते शिर्डी, गोवा, नागपूर, अहमदाबाद, जोधपूरकडे नियमित विमानसेवा करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना या बैठकीत करण्यात आल्या. दरम्यान विमानतळाकडे महानगरपालिकेची KMT बस सेवा सुरू करण्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र महानगरपालिकेकडे KMT बसेस कमी असल्यानं कोल्हापूर ते विमानतळ या मार्गावर बस सेवा सुरू करण्यास अडचणी येत असल्याचं कोल्हापूर महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी सांगितलं. यावर सल्लागार समितीचे तेज घाटगे यांनी पुढाकार घेऊन या मार्गावर एक खाजगी बस देण्यासाठी पुढाकार घेतला. RTO विभागाशी चर्चा करून ही बस सुरू करावी अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बैठकीत केल्या. कोल्हापूर विमानतळावर विमान प्रशिक्षण देण्यासाठी मुंबईतील एका खाजगी कंपनीनं प्रस्ताव दिलाय. याबाबत सर्व बाबींची पूर्तता करून लवकरच प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं संचालक अनिल शिंदे यांनी बैठकीत सांगितलं. त्यानुसार 18 सप्टेंबरच्या दरम्यान याबाबत बैठक होऊन विमान प्रशिक्षण देण्यासाठी लवकरच अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती विमानतळाचे संचालक शिंदे यांनी दिली. बैठकीला पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, कोल्हापूर विमानतळाचे संचालक अनिल शिंदे, करवीर प्रांताधिकारी हरीश धार्मिक यांच्यासह सल्लागार समिती सदस्य VB पाटील, किरण पाटील, पार्थ नागेशकर, उजळाईवाडी सरपंच उत्तम आंबवडे तसंच संबंधित विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.